विद्यानगर वडगाव बुद्रुक येथील कैलासवासी चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक विद्यालय या शाळेची 250 रुपये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी भरली जाते. मात्र त्या व्यतिरिक्त इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून ट्रस्ट डोनेशन 2750 रुपये पर्यंत, तर इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकडून ट्रस्ट डोनेशन 5250 रुपयांपर्यंत जमा केली जाते. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध अधिनियम 1887 अंतर्गत हा गुन्हा असून दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या फी 15 दिवसात परत द्यायचे आदेश प्रशासनाने दिले आहेत, अशी माहिती या विरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरिदास अभिजित खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कैलास चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ संचलित जी शाळा आहे या शाळेच्या संदर्भात जे डोनेशन घेतलं जात आहे विद्यार्थ्यांकडनं, या डोनेशन विषयी पुराव्यांविषयी आम्ही तक्रार दाखल केली होती आणि ह्या पुराव्याविषयी दाखल केलेल्या तक्रारीवरती तब्बल 1 वर्ष कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. ह्याच्यात आम्ही सर्व पुरावे जोडले होते विद्यार्थ्यांच्या फियांच्या रिसीटसह बँकेचे अकाउंट डिटेल्स. ह्या सर्व पुरावे देऊन देखील प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हतं. उलट आम्हाला प्रशासनाकडनं असं सांगितलं जात होतं की चंद्रकांत पाटील आणि महापौर यांच्या दबावामुळे आम्ही करू शकत नाही. हे स्पष्ट वाक्य आम्हाला अधिकारी बोलत होते. शेवटी 1 वर्ष कुठलीही कारवाई पुरावे देऊन होत नाही हे पाहिल्यानंतर आम्ही मेहरबान लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर माननीय लोकायुक्त यांनी दखल घेतली आणि त्यानंतर प्रशासन अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी सदर शाळेला 15 दिवसात पैसे परत देण्याचे आदेश पारित केलेले आहे आणि असे प्रकारे हे 1 वर्ष प्रकरण पेंडिंग होतं. म्हणजे 1 वर्षभर हा भ्रष्टाचार होऊ दिला गेला. केवळ जो व्यक्ती आहे हा व्यक्ती एक नगरसेवक होता आणि या नगरसेवकाच्या वजनापायी किंवा इवन पॉलिटिकल इंटरफेअरमुळे चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ पुणे यांची यांच्या संचलित कैलास चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय प्राथमिक विद्यालय याला 15 दिवसात फी परत द्यायचे आदेश दिलेले आहेत आणि पुढील कारवाईसाठी जर न दिल्यास पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे असं या आदेशात अगदी स्पष्ट केलेलं आहे. 2024 ला 15 दिवसाची मुदत पूर्ण होतीये आणि जर यांनी पैसे जर परत दिले नाही तर या प्रकरणामध्ये आम्ही अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार फाईल करणार आहोत. कारण का ही अनुदानित शाळा आहे, अनुदानित शाळेला पब्लिक फंड आहे, त्यामुळे पब्लिक फंड घेत असताना यांना अशा प्रकारे बेकायदेशीर पैसे घेणं म्हणजे एक प्रकारे लाच घेण्यासारखंच आहे. त्यामुळे या अधिकारी देखील याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल राहतील. जर यांनी त्याची म्हणजे व्याजा सकट वसुली विद्यार्थ्यांच्या फियांची केली नाही तर कशा प्रकारे म्हणजे राजकीय स्वरूप मिळतात कसं म्हणतात साहेब.